झी 24 तास एक पाऊल पुढे। अ माइटी हार्ट, कहानी एका संघर्षाची, कहानी एका जिद्दीची। हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीनं ब्रेस्ट कॅन्सर टाळण्यासाठी तिनं आपल्या दोन्ही स्तनावर ब्रेस्ट सर्जरी करून घेतली। डबल मॅस्टॉक्टॉमी पद्धतीनं स्तनाचा काही भाग किंवा पूर्ण स्तन काढून टाकला जातो। शास्त्रीय दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहण्याची नवी दृष्टी अँजेलिनानं महिलांना दिली आहे। जगातील सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक समजली जाणारी हॉलिवूडची अभिनेत्री अँजेलिना जोली आज खऱ्या अर्थानं इंटरनॅशनल स्टार ठरली। ब्रेस्ट कॅन्सरच्या दहशतीखाली जगणाऱ्या असंख्य महिलांना अँजेलिनाच्या या धाडसी निर्णयाचा फायदा होणार आहे। हॉलिवूड पटातून धाडसी व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अँजेलिनानं वैयक्तिक आयुष्यातही आपण धाडसी असल्याचं दाखवून दिलंय। संभावित ब्रेस्ट कॅन्सर टाळण्यासाठी अँजेलिनानं आपल्या दोन्ही स्तनांवर डबल मॅस्टेक्टॉमी शस्त्रक्रिया केली आहे। डबल मॅस्टेक्टॉमी पद्धतीत स्तनाचा काही भाग किंवा पूर्णपणे स्तन काढून टाकलं जातं। अँजेलिनाला ब्रेस्ट तसंच गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता होती, त्यावर मात करण्यासाठी तिनं डबल मॅस्टेक्टॉमीचा मार्ग अवलंबला। अँजेलिना याविषयी म्हणते, डॉक्टरांच्या अंदाजानुसार मला स्तनाचा कॅन्सर होण्याची 87% शक्यता होती। इतर गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता 50% इतकी होती। त्यावर मात करण्यासाठी तसेच हा धोका कमी करण्यासाठी मी हे पाऊल उचललं। अँजेलिनावर डबल मॅस्टेक्टॉमीची प्रक्रिया यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली आणि एप्रिल महिन्यात ती संपली। अँजेलिनाच्या आईनं जवळपास 10 वर्ष कॅन्सरशी लढा दिला। वयाच्या 56व्या वर्षी तिचा कॅन्सरनं मृत्यू झाला। अँजेलिनाच्या शरीरातही BRCA1 हा जीन असल्यामुळे तिला ब्रेस्ट तसंच गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढली होती। त्यामुळेच 9 आठवडे चालणारी डबल मॅस्टेक्टॉमी करण्याचा निर्णय अँजेलिनानं घेतला। या शस्त्रक्रियेमुळे तिचा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका 86%वरून थेट 5% आलाय। या उपचारानंतर अँजेलिनानं व्यक्त केलेली भावना मोठी बोलकी आहे। मी हा निर्णय घेतला आणि यामुळे माझं स्त्रीत्व जराही कमी झालं नाही। माझा लेख वाचणाऱ्या महिलांना त्यांच्याकडे कोणता पर्याय आहे हे समजेल अशी मला आशा आहे। ज्यांच्या कुटुंबात ब्रेस्ट किंवा गर्भाशय कॅन्सरचा इतिहास आहे अशांना जागृत करण्याचा माझा प्रयत्न आहे। अशा महिलांनी जागृत होऊन वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा तसेच आपला पर्याय निवडावा। अँजेलिनासाठी हा निर्णय घेणं काही साधी गोष्ट नव्हती। अनेक चित्रपटांमधून कणखर भूमिका साकारणाऱ्या अँजेलिनानं हा धाडसी निर्णय घेऊन नवा आदर्श जगभरातल्या स्त्रियांसमोर निर्माण केलाय। स्तनाच्या कर्करोगाशी लढताना आपल्या समोर असाही पर्याय असू शकतो हा संदेश या निमित्तानं अँजेलिनानं दिलाय। तिचा हा निर्णय क्रांतिकारकच म्हणावा लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। एका अभिनेत्रीचा एक निर्णय आणि अवघं हेलावून गेलेलं, भारावून गेलेलं अवघं समाजमन, अतिशय गंभीर असा हा विषय। याच विषयासंदर्भात आपण बोलणार आहोत। ठाण्याहून आपल्या सोबत असणारे डॉक्टर अनिल हेरूर, हेरूर सर आपलं स्वागत। अतिशय महत्वाचा विषय आहे, अँजेलिना जोलीच्या सारख्या आघाडीच्या अभिनेत्रीनं घेतलेला हा निर्णय होता, या निर्णयासंदर्भातले याचे पैलू काय आहेत, या सगळ्या पैलूंबाबत याचा भविष्यावर होणारा परिणाम कसा आहे त्याबाबतही आपण बोलणार आहोत। पण सुरुवातीला आणखीन एक महत्वाची गोष्ट, हॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अँजेलिना जोलीनं जो निर्णय घेतला तो ब्रेस्ट कॅन्सरच्या दहशतीखाली जगणाऱ्या महिलांसाठी दिशादर्शक ठरणार आहे। आज 21व्या शतकात स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत केलंय। स्त्रियांनी आपलं महत्व सिद्ध केलंय। स्तन ही स्त्रीची एक ओळख मानली जाते। स्तन म्हणजे मातृत्व। हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीनं ब्रेस्ट कॅन्सरवर मात करण्यासाठी दोन्ही स्तनांवर डबल मॅस्टेक्टॉमी शस्त्रक्रिया केली। तिच्या या धाडसी निर्णयामुळे शास्त्रीय दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहण्याची नवी दृष्टी अँजेलिनानं तमाम महिला वर्गाला दिली आहे। अँजेलिनाचा हा निर्णय अत्यंत क्रांतिकारक असाच आहे। माझ्या मुलांपासून त्यांची आई मृत्यूनं हिरावून घेऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं अँजेलिनानं सांगितलंय। हॉलिवूडची सौंदर्य सम्राज्ञी म्हणून तिचा उल्लेख केला जातो।
4 जून 1975 साली जन्मलेल्या या अभिनेत्रीनं हॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली. तिनं गोल्डन ग्लोब, 2 स्क्रीन ऍक्टर्स गिल्ड अवॉर्ड आणि 1 ऑस्कर पुरस्कार तिनं पटकावलाय. अँजेलिनानं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1982 बालकलाकार म्हणून केली. 1995 तिनं पहिली बिग बजेट फिल्म हॅकर मधून भूमिका साकारली. 1999 गर्ल इंटरप्टेड या चित्रपटासाठी अँजेलिनाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. टॉम रायडर हा तिचा चित्रपट प्रचंड गाजला. द क्रेडल ऑफ लाईफच्या माध्यमातून तिनं हॉलिवूडच्या प्रस्थापित अभिनेत्रींमध्ये जागा मिळवली. मिस्टर अँड मिसेस स्मिथ या ऍक्शन कॉमेडीपटातून तिचं वेगळं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळालं. तर वॉन्टेडच्या माध्यमातून ऍक्शन अभिनेत्रीचं बिरुद तिनं मिळवलं. मायटी हार्ट आणि चेंजलिंग या सिनेमातून तिच्या अभिनयाची मोठी प्रशंसा झाली. अँजेलिना जोलीचं वैयक्तिक आयुष्यही बरंच चढ उतारांचं. ली मिलरशी काडीमोड घेतल्यानंतर तिनं बिली बॉब थोंटनशी विवाह केला. मात्र त्यांचे ते संबंध जास्त काळ टिकले नाही. गेल्या काही वर्षांपासून ती अभिनेता ब्रॅड पिट सोबत राहते. ही जोडी जगभरातल्या मीडियाच्या आकर्षणाचं केंद्र बनली. अँजेलिना आणि ब्रॅडनं 3 मुलं दत्तक घेतली आहेत, तर 3 मुलं त्यांची आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. मेस्टेक्टॉम नावीचं ते ऑपरेशन असतं आणि त्या ऑपरेशन नंतर त्याच्यासारख्याच असंख्य रुग्णांच्या मनातली काळजातली भरभरणारी जी जखम असते ती अचानक बाहेर येते. कुणीतरी आपल्यासारखं आहे आणि कुणीतरी आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवतंय. अँजेलिना जोलीनं आजपर्यंत पडद्यावर जे दाखवलं होतं तेच आपल्या आयुष्यातही दाखवलंय, जगण्यातही दाखवलंय एक नायिका बनून. आपण या संदर्भात बोलणार आहोत डॉक्टर अनिल हेरूर आपल्यासोबत आहेत, कॅन्सर सर्जन ठाण्याहून. सर मला सांगा, हे मेस्टेक टॉमी नावाचं जे ऑपरेशन करण्यात आलं, हे ऑपरेशन म्हणजे नेमकं काय होतं आणि याचे फायदे भविष्यात तिला नेमके किती मिळणार आहेत? सर्वप्रथम जसं तुम्ही म्हणालात तसं हे जेव्हा सेलिब्रिटीज जसे अँजेलिना जोली आहेत किंवा आपले युवराज सिंग आहेत हे जेव्हा कॅन्सरबद्दल उघडून बोलतात त्यामुळे इतर रुग्णांना खूप त्याचा दिलासा मिळतो आणि त्यांचं धैर्य वाढतं. ही अतिशय फार महत्त्वाची गोष्ट आहे. याच्या आधीही अनेकांना कॅन्सर झाले होते, अनेक सेलिब्रिटीजना कॅन्सर झाले होते, पण उघडून कोणी बोलायचं नाही, त्यामुळे कॅन्सरवर एक स्टिग्मासारखा होता, एक डाग होता आणि त्यामुळे लोकांना ह्या रोगाबद्दल माहिती नव्हती. आणि आपल्याला माहितीच आहे की जर माहिती नसेल तर गैरसमजुती वाढतात आणि या गैरसमजुतींमुळे आपलं नुकसान होतं. तर आता हे ऑपरेशन जे झालेलं आहे ते ऑपरेशन म्हणजे मॅस्टेक्टमी, म्हणजे स्तन काढून टाकणे असं हे ऑपरेशन असतं. ह्याच्यामध्ये जेवढा शक्य होईल तेवढा ब्रेस्ट टिश्यू हा काढला जातो. नॉर्मली जेव्हा कॅन्सर झालेला असतो तेव्हा आम्ही त्या ब्रेस्ट सकट खाकेतल्या गाठी सुद्धा काढतो, परंतु जेव्हा हे ऑपरेशन जसं अँजेलिनाच्या बाबतीत झालेलं आहे तेव्हा फक्त स्तनांचा भाग काढला जातो, तो खाकेतल्या गाठी ह्या काढल्या जात नाहीत. हे दोन प्रकारचे असतात. काही रिकन्स्ट्रक्टिव्ह प्रोसिजर सुद्धा त्याच्याबरोबर केले जातात किंवा मग निप्पल प्रिझर्विंग किंवा स्किन स्पेअरिंग मॅस्टेक्टमी अशीही त्याबद्दल केली जाऊ शकते. म्हणजे त्याच्यानंतर, म्हणजे जे प्लॅस्टिक सर्जरी केली जाईल त्याच्यानंतर ते स्तन जेवढं पूर्ववत दिसेल तसं ते करण्याचा प्रयत्न सर्जन्सचा असतो. असं हे ऑपरेशन आहे. आता फायदे जर म्हणायचे झाले तर ह्या ऑपरेशनमुळे जसं तुम्ही आत्ता सांगितलं प्रोग्राममध्ये तसं त्याची रिस्क रिडक्शन जी आहे, म्हणजे कॅन्सर होण्याची शक्यता जी आहे ती सामान्यपणे 90% अधिक जास्ती प्रोटेक्टिव्ह आपल्याला राहते. म्हणजे हे ऑपरेशन केल्यानंतर सामान्यपणे जी रिस्क समजा 90% आहे ती 90% थेट 5-10% येते असं लोकांच्या जे काही स्टडीज झालेले आहेत त्याच्यावरनं त्याचं मानणं आहे. नक्कीच या सगळ्या संदर्भात ज्यावेळी विचार करतो ही जी जागा आहे ज्या संदर्भात आपण बोलतोय त्या स्तनासंदर्भात बोलताना एक गोष्ट प्रामुख्याने येते की स्तन हा जरी मानवी देहातला एक अतिशय महत्वाचा अवयव असला तरी तो एका नव्या सृजनशीलतेचा, नव्या सृजनात्मकतेसाठी अतिशय महत्वाचा अवयव असतो, कारण त्याच्यावर भविष्यातली येणारी पिढी असते. या संदर्भात भारतातली अवेअरनेस कितपर्यंत आहे या संदर्भात बोलणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा अ माइटी हार्ट.
झी 24 तास एक पाऊल पुढे.